हॅलो सर्वांना. आणि आज कारण की माझं चॅनल महिलांशी रिलेटेड आहे, कारण त्याचं नावच नारी शक्ती आहे, तर बऱ्याच दिवसांनी मला असं वाटलं की माझ्या प्रेग्नन्सीचा जो अनुभव होता, दोन मुले आहेत मला, दोन प्रेग्नन्सी होत्या, त्याचा अनुभव तुम्हा सर्वांशी शेअर कराव्या. आय बिलीव धिस की माझे जे व्ह्यूवर आहेत त्या महिला असतील जास्त, आणि म्हणून मग मी हा एक्सपिरियन्स शेअर करते आहे. तर माझे लग्न झालेत आणि मग मला प्रेग्नन्सी राहिली एकाच मंथमध्ये. आणि त्याआधी मी तुम्हाला माझ्या लग्नाची स्टोरी देखील सांगू इच्छिते की मी सेकंड इयरला असताना, मी प्रॉपर नागपूरची आहे आणि माझे मिस्टर प्रॉपर मुंबईचे आहेत. टिपिकल गाववाले असतात ना, म्हणजे माझ्या सासूबाई तर गाववाले आहेत आणि माझे सासरे नाही, पण त्यांचं दोघांचं लव मॅरेज होतं. आणि माझे मिस्टर सर्वात मोठे, म्हणजे त्यांचं पहिलं फर्स्ट अपत्य आणि त्यानंतर आणखी एक त्यांना भाऊ. माझे जे मामा आहेत, मावशी आहेत, ते माझ्या मिस्टरांच्या जवळपास राहतात. आणि मग असं एका कॉमन, म्हणजे कॉमन त्यांचं फॅमिली, म्हणजे एक अशी फॅमिली जी त्यांच्या फॅमिलीला ओळखते आणि माझ्या फॅमिलीला ओळखते, अशा एका व्यक्तीचं लग्न होतं. आणि त्या लग्नात, ॲक्च्युली ते लग्न पुण्यामध्ये होतं, तर माझ्या मिस्टरांची पोस्टिंग तेव्हा पुण्यातच होती आणि मी पण एज्युकेशन पुण्यातच घेत होते आणि मी 22 वर्षाचे होते तेव्हा. तर त्या लग्नामध्ये आम्ही, म्हणजे माझ्या मिस्टरांनी मला पाहिले, पण माझ्या घरच्यांचा माझं लग्न करायचा काही हेतू नव्हता. त्यांचं म्हणणं होतं की शिकते तर शिकू दे, आणि मी अभ्यासात चांगली असल्याकारणाने माझ्या घरच्यांची इच्छा नव्हती लग्न करून द्यायची वगैरे. तर माझ्या मिस्टरांनी मला तेव्हा लग्नात पाहिलं, मी साडी घातलेली तेव्हा, तर त्यांना मी फार आवडली आणि त्यांनी विचारलं की कोण आहे, कसं, म्हणजे असं रिलेटिव्ह थ्रू वगैरे. मग त्यांच्या लक्षात आलं की माझे जे मामा आहेत ते अगदी त्यांच्या घराच्या जवळ राहतात. आणि मग त्यांनी माझ्या त्यांच्या मम्मी पप्पांना सांगून माझ्या मामांना अप्रोच केला. आता माझे मामा मुंबईला आणि माझ्या मम्मी पप्पा नागपूरला. तर मग ते असं, आणि मी पुण्यामध्ये आणि माझे मिस्टर जे होणारे होते ते पण पुण्यात. आणि मग अशा प्रकारे त्यांनी निरोप पाठवला. आणि मला ना, ॲक्च्युली मी 12th मध्ये असल्यापासूनच स्थळ यायची, कारण ना मी थोडी हायटेड वगैरे होते, म्हणजे थोडी नाही पण मी पाहायला थोडी अशी चांगली होती. तर मग माहीत नाही, मम्मी पप्पांना खूप लोक विचारायचे तसं की तुमच्या मुलीचं लग्न करायचं आहे का, असं तसं. आणि तर माझ्या मम्मी पप्पा स्पष्ट नाहीच सांगायचे, पण मग हे स्थळ आलं तर मग यांचं जॉब चांगला होता, घरचं सगळं व्यवस्थित होतं, म्हणजे सगळं छान होतं. तर माझे मम्मी पप्पा नाही बोललेच नाहीत, त्यांनी हो बोललेत. आणि मग मला सांगितलं, म्हणजे माझ्या घरच्यांनी सांगितलं की ठीक आहे, मुलगा पण तिथेच आहेस, तू पण तिथेच आहे, तर एकदा भेटून घ्या. तर माझे मिस्टर भेटलेत मला पहिल्यांदा. आणि मी, तुम्हाला माहिती आहे की आपण हॉस्टेलवर राहत, तर मी ॲक्च्युली मी फ्लॅटमध्ये राहत होती तेव्हा. माझी फ्रेंड होती, तिच्यासोबत रूम आम्ही तिघी चौघी तिघी जणी रूम शेअर करत होतो. आणि तर मी ना एकदम, म्हणजे बोलतात ना गर्ल्स हॉस्टेलवर कशा राहतात, तसंच एकदम जास्त असं स्पेसिफिक नव्हतं माझं की एकदम स्वच्छ धुऊनच अगदी प्रेस करूनच कपडे घालायचे. तर मम्मीने सांगितलं, तुम्ही म्हटलं ठीक आहे चला. मग मी गेले ना, तर मी खूप घाणेरड्या कपड्यांमध्ये गेले होते, म्हणजे लिटरली माझं शर्ट आणि ट्राउजर असंच घालून गेलेले. मी काही असं प्रॉपर कपडे नाही नव्हते घातलेत. आणि कुठे भेटलेले मी त्यांना, स्वारगेटच्या जवळ कुठेतरी एक बाहेर. तर आम्ही दोघांनी जस्ट एक वॉक घेतला असा, आणि वॉक करता करता डिस्कशन केलं की ते मला बोललेत की तुला शिकायचं आहे पुढे असं तसं, तर मला तू आवडलीस. आणि माझे मिस्टर बोलण्यात फार पटाईत आहेत, तर त्यांनी गोड 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 बोलून ना मला एकदम स्वतःच्या बॉटलीत उतरवलं. पण जाताना मी ॲक्च्युली विचार केलेला की नको, मला लग्न नव्हतं करायचं, कारण माझं शिक्षण अनकम्प्लीट होतं. मग त्यांनी मला व्यवस्थित कन्व्हिन्स केलं की नाही, लग्नानंतर पण तू शिक, मग इथेच तू जॉब कर, आपण तर पुण्यातच आहे, असं तसं सर्व सर्व. आणि अशा प्रकारे लग्न झालं माझं. आणि
मग मी ते लग्न झाल्यानंतर कसं एज्युकेशन केलं आणि मग प्रेग्नन्सी माझी फर्स्ट हे फार हे झालं, म्हणजे जंबलिंग झाली मला, पण ठीक आहे. म्हणजे सर्वंट वगैरे होते तर त्या प्रकारे, म्हणजे मेड होती एक आणि त्यांना ऑफिसतर्फे म्हणजे हेल्पर मिळालेले, तर त्यामुळे मला असा विशेष काही त्रास गेला नाही. आणि मग जेव्हा मला फर्स्ट प्रेग्नन्सी म्हणजे मुलगी जेव्हा राहिली तर मला काहीच त्रास नाही झाला. म्हणजे बोलतात ना लोकांना उलट्या होतात, स्मेल येतो, असं होतं तसं होतं, मला असं काहीच झालं नाही, काहीच प्रॉब्लेम झाला नाही. छान, म्हणजे माझं 7 मंथपर्यंत पोटच दिसत नव्हतं, कारण मी खूप बारीक होते पहिले, खूप म्हणजे खूपच, एकदम बोलतात ना 0 फिगर तेवढी असेल. आणि मग मी 7व्या महिन्याच्या फंक्शनसाठी, माझं माहेर आणि सासरचं डिस्टन्स फार आहे, तर मग मी 7व्या महिन्याच्या फंक्शनसाठी घरी गेलेले आणि मला अर्जंटमध्ये ब्लाऊज शिवून हवं होतं, तर मी गेले आणि त्यांना बोलले की टेलर मास्टरला की मला अर्जंट ब्लाऊज शिवून हवं आहे, तर ते बोलले कशासाठी, तर मी म्हटलं बाबा माझं 7व्या महिन्याचं फंक्शन आहे परवा. आणि मी 7 मंथ प्रेग्नंट होते आणि ते मला बघून बोलतात की 7वा महिना चालू आहे तुम्हाला, म्हटलं होय. तर फर्स्ट प्रेग्नन्सीमध्ये काहीच माझं पोट पण नव्हतं दिसत, काहीच नाही काहीच नाही. पण सेकंड प्रेग्नन्सीत मला, मग मी नंतर 5 वर्षाच्या 4.5 वर्षाच्या गॅपनंतर व्यवस्थित प्लॅन केलेला मी की चला आता एक सेकंड एक होऊ देऊया बाळ आणि मग फॅमिली कंप्लीट झाली तर मग कसं आपल्याला पण जॉब वगैरे करायला व्यवस्थित पडणार असं. तर या दरम्यान माझी मुलगी 1.5 वर्षाची असताना मी परत एकदा जॉब जॉईन केला आणि जॉब जॉईन केल्यानंतर माझ्या लक्षात आले की मी क्रचमध्ये ठेवलेलं मुलीला, पण मग तिला काय तेवढं जमत नव्हतं, तर क्रचमध्ये ठेवल्या कारणाने तिला काही जमलं नाही आणि मग मी परत जॉब हे सोडला माझा पहिला. आणि त्यानंतर मग मी काय केलं, माझी मी म्हटलं की ठीक आहे चला जाऊ दे, प्रेग्नन्सीज कंटिन्यू होईल आता आणि मग कुठे आपण एवढं दगदग करणार आहे, तर म्हणून मग मी सेकंड प्रेग्नन्सीमध्ये पूर्ण मला डॉक्टरने बेड रेस्ट सांगितली होती, पण प्रॉपर बेड रेस्ट काय अशी मी केली नाही, कारण की माझी ऑलरेडी एक मुलगी होती 4 वर्षाची, तर त्यामुळे मला असं प्रॉपर बेड रेस्ट करायला विशेष असं जमलं नाही. आणि मग त्यानंतर जी सेकंड प्रेग्नन्सी होती त्यात मला खूप उलट्या, भयंकर उलट्या, आणि रात्री लिटरली 1-2 वाजता उठून मी जेवायचे, म्हणजे काही पण फ्रीजमध्ये असेल ते खायचे, इतकी मला भूक लागायची. सगळ्या प्रेग्नन्सी सारख्या नसतात, तर एक माझी प्रेग्नन्सी इतकी छान होती, म्हणजे ज्यावेळेस मुलगी माझ्या पोटात होती आणि सेकंड टाईम मला मुलगा कन्सिव्ह झालेला, तर त्यावेळी मला फार त्रास झाला, मला खूप वॉमिटिंग झाल्यात आणि भयंकर, म्हणजे मी ना रात्री 2 वाजता उठून खायचे आणि दिवसभर मला एवढ्या उलट्या व्हायच्या आणि उलटी झाली की मी परत खायचे, इतकी भयंकर मला भूक लागायची. आणि माझा मुलगा जेव्हा झाला तेव्हा त्याचं वजन थोडं कमीच होतं तरी देखील, आणि मुलगी झाली तेव्हा तिचं वजन फार छान होतं, पण तिच्या वेळेस मला अशी विशेष भूक नव्हती लागत किंवा असं स्पेसिफिकली हेच खायचं किंवा तेच खायचं असं नाही, पण मुलगा जेव्हा पोटात होता ते 9 महिने मला, म्हणजे दिवसभर, सुरुवातीला 5 महिने तर मी सारखी उलटी करायची आणि परत उलटी झाल्यावर लगे क्षणात 5 मिनिटानंतर मला एवढी भूक असहनीय व्हायची की मी परत जेवायची. तर हे असे दोन्ही अगदीच विरुद्ध अनुभव, आणि लाड माझे सर्वच पुरवल्या गेलेत माझ्या प्रेग्नन्सीमध्ये दोन्ही पण, पण सेकंड प्रेग्नन्सीत जरा जास्तच लाड झालेत. आणि त्यानंतर डिलेवरी झाल्यावर देखील मी स्वतःची फार छान काळजी घेतली, कारण थोडी दूर होती मी, माझ्या लेडीज कोणी नव्हत्या माझ्यासोबत हे करायला, पण मग मी ते पैसे वगैरे देऊन सर्व करून व्यवस्थित स्वतःची काळजी करून घेतली. बोलतात ते लाडू खाल्ले, हे खाल्ले, ते खाल्ले, सर्व छान योग्य प्रकारे केलं. तर असंच नाही, असं नाही की सर्व प्रेग्नन्सी सारख्याच असतील, एकाच महिलेच्या 2 प्रेग्नन्सी टोटली अपोजिट कशा असू शकतात याचं फार उत्तम उदाहरण आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा.